नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. वर्ल्ड रॅपिड प्ले चॅम्पियनशिप 2012 मध्ये झालेलं मॅग्नस कार्लसन आणि इव्हेंचुकमध्ये झालेला खेळ आहे. निमजो इंडियनने खेळ आहे. मॅग्नस कार्लसन व्हाईट, इव्हेंचुक ब्लॅक आणि शेवटी इव्हेंचुकने जिंकलं आहे, म्हणजे ब्लॅकने जिंकलेलं आहे. कार्लसनने क्वीन साईडला भरपूर अटॅक केला आहे, पण इव्हेंचुकने त्याला काय दाद दिलेले नाही. थोडासा मोठा, म्हणजे 48 स्मूथचा गेम आहे. d4, नाईट f6, c4, e6, नाईट टू c3 आणि बिशप टू b4 निमजो इंडियनच्या टिपिकल या मूव्ज आहेत. नाईट f3, नाईट टू e4. आता या नाईटला नाईटने मारू शकत नाही, कारण हा पांढरा नाईट जो आहे तो पिन झालेला आहे, आणि त्यामुळे एक चांगली मूव समजली जाते याला थ्रेटन करणं. क्वीन टू c2 घेऊन त्याने परत याच्यावर अटॅक केला. आता याला दोन मूव्ज होते, एक तर हा नाईट मारून टाकणे किंवा नाईटला सपोर्ट आणणे पॉननी. नाईटला मारून टाकलं तर थोडंसं काळ्याला ते पॅसिव्ह हे होते, म्हणजे साधारण समजा नाईट क्रॉस c3, नाईट क्रॉस c3, बी क्रॉस c3, बिशप e7, तो परत बिशप जागं राहणं लागतं. त्यामुळं इव्हेंचुकने प्रिफर केलं f5 मूव. नाईटला पॉनने सपोर्ट दिला, पॉन ॲडव्हान्स झाले g3 आणि इथे परत एक काळ्यासाठी होती b6 किंवा नाईट बाहेर काढणे किंवा हा नाईट मारून टाकणे. हां, तर त्याच्या साधारण त्या प्रोसिड कशा झाल्या असत्या मूव्ज त्या बघूया आपण. पहिले आपण घेऊ नाईट टू c6 हे लाल दाखवलेले, नाईट c6, बिशप g2, कॅसल कॅसल. हां, दोघे जण कॅसल करून घेतात. परत जाऊ आपण इथे g3 कडे. दुसरी होती बिशप क्रॉस c3, बिशप क्रॉस नाईटला मारलं, बी क्रॉस c3, b6, बिशप g2, बिशप b7. यामुळे थोड्या लाईन अशा कॉम्प्युटरने दाखवलेल्या की या लाईनवरती जाऊ शकतं. ॲक्च्युली याने b6 खेळला कार्लसन, हा इव्हेंचुक, म्हणजे बिशप फियांचेटो करायसाठी. तर बिशप याने फियांचेटो याने केला g2 ला, बिशप टू b7 याने पण केला फियांचेटो, नाईट d2, नाईट d2 जी आहे ती e4 नाही आल्या नाईटला थ्रेटन करण्यासाठी आणले, म्हणजे त्याच्यावर तीन आता लोक जोर आहे म्हणतात, तीन अटॅक आहेत या दोन नाईटचा आणि बिशपचा आणि क्वीनचा, चार आहेत, चार अटॅक आहेत. आता या नाईटवर जबरदस्त प्रेशर आहे. पण इव्हेंचुक काय खेळा, बिशप क्रॉस c3, बी क्रॉस c3. आता दोन मूव होत्या, नाईट तो मागे खेळणे किंवा d5 खेळणे. तर d5 ही काय चांगली मूव नाही असं कॉम्प्युटर म्हणणं आहे, कारण d5 खेळल्यानंतर बिशप जर a3 ला आला, जर d5 खेळला असं विचार करूया आपण, d5 खेळला तर बिशप टू a3, हा जो बिशप आहे याला पूर्ण डायगोनल इथे मिळतो, म्हणजे पोझिशन आलेली ती चांगली मूव नाही आहे.
तर त्याने जे खेळे की बिशप क्रॉस C3 नंतर नाईट D6, नाईट मागे घेतला. नाईट मागे घेतल्यानंतर तो D5 खेळला. परत दोन मूव्स हे होतात. हा नाईट A6 ही त्याने केलेली मूव, किंवा पॉन वर घेणे सरळ. हा म्हणजे ही चेन त्याची अडकूनच पडते. पण परत E5 खेळून काय होतंय, परत या बिशपला इकडे मोकळा डायगोनल मिळतोय. हा, तो द्यायचा का नाही हे ठरवलं पाहिजे. नाईट A6 खेळा, कॅसल कॅसल. हा, दोघांनी किंग साईडला कॅसल केलेलं आहे. बिशप टू A3 याने आता क्वीन साईडवरनं अटॅक चालू केला. हा मध्ये नाईट आहे, तो पिन झाला आहे, तर रूक आहे. नाईट हलवला तर रूक जाईल, तर नाईटला सपोर्ट आहे. पण हा कालसनने जो हा आणला बिशप, हा त्याच्या बेस्ट डायगोनलला तो संदेश बघत होता की इथं कसा आणता येईल बिशप. क्वीन टू F6 खेळला तो. अगदी चांगली मूव आहे, कारण त्याने क्वीन आपली डेव्हलप केली. आणि C3 वर त्याने प्रेशर आणलं थोडंसं. C3 वर आणि किंग साईडने हल्ला करायचे परत योजना याच्यामुळे परत तयार होते. E4 F4 हे मात्र त्याने पॉनवर घेतला. आता बरोबर याने मारलं तर ही फाईल ओपन होऊन जाते. त्याने रूक B1 ला घेतला. आता याला दोन मूव, म्हणजे निळ्याचे त्याने केलेले रुक E8 किंवा रुक वरती घेणे हे होते. म्हणजे रुक टू F7 ने काय होतंय बघूया. आहे नाही रुक टू F7, C5, नाईट क्रॉस C5. अर्थात ह्याने हा रुक बिशपच्या अटॅकमधनं बाजूला केला असं थोडक्यात होतंय. बिशप क्रॉस C5, B क्रॉस C5, E5, Qc5, D क्रॉस E6. अशा तऱ्हेने ती लाईन होते. परत आपण मागे जातो. इथे या इथे याने Rook2 E8 घेतला. हा म्हणजे पॉन वरनं अटॅक झाला तर रूक त्याच्या सपोर्टला आहे. Qd3 ला घेतली. त्याचं हे जे C4 पॉन आहे, C4 याला संरक्षण देण्याचा त्याचा इरादा क्वीनमुळे आहे. आत्ता त्याच्यावर काही अटॅक नाही, पण होऊ शकतो. पॉनचा होऊ शकतो, नाईटचा. नाईट आता काढणं अवघड आहे काळा. पण आयडिया त्याच्या डोक्यात होती की याला डिफेंड करायचं. C4 ला डिफेंड करायचं. C4 पॉनने वर घेतलं, पॅदी लॉक करून टाकली. Nb3, Nb8 या अतिशय चांगली मूव समजली गेली. Nb8 बिशप क्रॉस D6 किंवा पॉन हे पुढे घेणं ही त्याला मूव होती. बिशप क्रॉस D6 करून टाकलं. क्वीन क्रॉस D6 केलं.
या पॉन नहीं करता आला असतं, डबल पॉन झाला असतं, क्वीन क्रॉस डी सिक्स केलं, सी क्रॉस डी सिक्स ते पॉन नाही करणं एका चांगली मूव समजले गेले नाही, तर डबल पॉन होत आहे. सी फाय थ्रेट दिले, क्वीन टू एफ सिक्स, सी फोर डी सिक्स, याला दोन मूव होत्या, सी सिक्स से पुढे घेणे किंवा सी क्रॉस डी सिक्स करणं. तो सी सिक्स खेळला पण ती चांगली मूव नाही असं कॉम्प्युटरचं म्हणणं आहे. आपण सी क्रॉस डी सिक्सने काय होणार आहे, सी क्रॉस डी सिक्स, सी क्रॉस डी सिक्स आणि ए फोर अशा मूव लाईन झाल्या असते. मागे जाऊया, डी सिक्स, सी सिक्स खेळला तो, सी सिक्स खेळला, बिशप टू सी एट, अतिशय सुंदर बिशपला पोझिशन मिळाली आहे. हा पूर्ण डायगोनल इकडे आणि हा इकडे डायगोनल, म्हणजे सात जवळजवळ स्क्वेअर्स टोटल तो कंट्रोल करतोय. तर सी फाय खेळा, ही पण चांगली मूव आहे. एफ थ्री, बिशप याने एच वनला घेतला तो, मारायच्या भानगडीत पडलेला नाही त्याला, कारण इकडून जवळ हे डबल हे आहे, बॅटरी आहे इथे. बिशप ए सिक्स, अरे म्हणजे हे याला स्क्वेअर झाला चांगला, क्वीन पुढे रूक मागे, अशा डायगोनलची काळजी घ्यायला लागते. पण याने क्वीन टू ई थ्री घेतलं, रूक गेला, रूक नंतर त्याने कॉम्पन्सेट केलेला आहे, पण गेला तर पुढच्या गेम पुढच्या याच्या मूव्समध्ये. हां, याने रूक क्रॉस एफ वन केलं, म्हणजे रूक अगेन्स्ट बिशप अशी परिस्थिती निर्माण झाली. बी क्रॉस सी फाय, नाईट टू डी टू, काही वेळा ते वर्ल्ड चॅम्पियनसुद्धा असं या अशा प्रकारच्या स्क्वेअरकडे लक्ष देत नाहीत असं दिसून येतं, पण लकीली त्याने कॉम्पन्सेट केलेलं आहे. इथे होतं नाईट टू डी टू या पॉनला अटॅक करायसाठी, किंवा क्वीन टू डी थ्री अशी मूव कॉम्प्युटरने सजेस्ट केलेली आहे. क्वीन इकडे डी थ्रीला घेण्यात यावी, त्याने अर्थात नाईट टू डी टू घेतलं आणि पॉनला सपोर्ट झाला आहे, या पॉनला अटॅक झाला. नाईट ए सिक्स ही मूव त्याने केलेली आणि कॉम्प्युटरने सजेस्ट केलेली पॉन हे दोन घर नेऊन इकडून अटॅक सुरू करायला पाहिजे. नाईट ए सिक्स खेळा, क्वीन ए थ्री, नाईट बी फोर, हे पॉन आता व्हल्नरेबल राहिलेलं आहे खालचं, पण त्याने त्याच्यावर हे दिला नाही जोर. क्वीन टू बी थ्री, रूक टू बी एट, नाईटच्या सपोर्टला रूक आणून ठेवला, तर त्याला क्वीन सी फोरला घेणे ती घेतली त्याने, किंवा बिशपने हे पॉन मारून सुद्धा टाकता आलं असतं असं कॉम्प्युटरने सजेस्ट केलं आहे. इथून त्याला दोन डिफेंडर आहेत, त्याने क्वीन सी फोरला घेतली, क्वीन जी फाय, घोडा अनसपोर्टेड आहे आता. नाईट क्रॉस एफ थ्री, त्याने काय मारून टाकलं क्वीनला परत थ्रेट. रूक क्रॉस एफ थ्री,
हे अर्थात एक चांगले मूव समजले गेले आणि इथे त्याचा रुक गेला. इव्हेंचिकचा रुक इथे गेला आणि जे मी म्हटलं रुकला रुक कॉम्पन्सेट होणार आहे ते आता मटेरियल इथे कॉम्पन्सेट झालं. क्वीन टू डी टू त्यानंतर यांनी ए थ्री खेळला ती अतिशय बॅड मूव म्हणून कॉम्प्युटरने दिलेली आहे. नाईट टू डी थ्री एफ टू पॉन जे आहे ते आता तसं वल्नरेबल झालं. अर्थात त्याला रूक आहे करणारा पण त्याच्यावर अटॅक करून ठेवला त्याने. बिशप टू जी फोर रूक एफ एट आता याच्यावर तीन अटॅक झाले अपॉनवर एफ टूवर क्वीनचा नाईटचा आणि रूकचा. त्याने एफ फाईल एफ थ्री खेळा एफ थ्री एफ थ्री खेळून त्याने एफ फाईल जी आहे ती डिफेंड करायचा प्रयत्न केला म्हणजे रुकचा अटॅक गेला असता. कॉम्प्युटरने सजेस्ट केलं क्वीन टू बी थ्री यांनी एफ थ्री खेळून एफ फाईलला डिफेंड केलं पण बाकीचं सगळं हे करून टाकलं वीक करून टाकलं पोझिशन सगळी. जी सिक्स क्वीन टू बी फाय ब्लॅकचा रूक जर बी फाईलवर आला बी आला तर त्याला काही सपोर्ट नाही आहे तर मग व्हाईटची फारच पोझिशन बेकार होऊन जाईल. सी फोर हा खेळा क्वीन टू बी सेवन क्वीन टू ए फाय पॉनला दोन्ही पॉनला क्वीनने सपोर्ट दिला. किंग टू जी टू राजा त्याने चेकच्या पोझिशनमधून काढला कारण क्वीन इथे आली सी फायला तर चेक बसतोय. किंग टू जी सेवन याने पण राजा वरती घेतला. एच फोर एच फाय बिशप ई सिक्स किंग एच सिक्स किंग एच थ्री क्वीन डी टू क्वीन क्रॉस सी सेवन क्वीन काढल्यामुळे पॉन तो मारू शकला. क्वीन टू ई टू क्वीन टू ई सेवन रुकला थ्रेटन केलं क्वीननी. क्वीन क्रॉस एफ वन चेक किंग टू एच टू क्वीन क्रॉस क्वीन टू एफ टू अँड चेक किंग टू एच थ्री याने क्वीन इथे रुकवर आणून ठेवले पण त्याला मारायला संधीच इव्हेंचिकने दिले नाही. नाईट टू एफ फोर चेक जी क्रॉस एफ फोर क्वीन क्रॉस एफ थ्री अँड चेक आणि इथे मॅग्नस कार्लसनने रिझाईन करून टाकलं व्हाईटने. कारण आपण थोडक्यात बघूया. किंग एच टूला जाऊ शकतोय क्वीन क्रॉस एफ फोर आणि चेक किंग जी टूला जातो. क्वीन एफ वन आणि चेक किंग जी थ्रीला जातो. क्वीन एफ टू आणि चेक किंग एच थ्रीला जातो आणि रूक एफ थ्री अँड चेकमेट
रूक मारायला त्याला वेळच मिळाला नाही. अशा तऱ्हेने थोडे लांब गेम होतात, 20 मिनिटाच्या होतात, पण असे गेम बघितले पाहिजेत, कारण कशा पद्धतीने त्या डिफेन्समध्ये खेळलं जातं याच्यावरनं आपल्याला कळतं. अर्थात बिगिनर्सनी बघावं असं काय मी म्हणत नाही, पण जरा बऱ्यापैकी चेस येणाऱ्यांनी असे गेम बघितले पाहिजेत. बघितल्याबद्दल धन्यवाद. कृपया बघत राहा, आणि जर कृपया सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.